आकाशवाणी मुंबई, सुनील कांबळे आणि मी नरेंद्र बेडेकर प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. यंदाचा गणेशोत्सव गर्दीशिवाय आणि मिरवणुकांशिवाय साजरा करा असं मुख्यमंत्र्यांचं गणेश मंडळांना आवाहन. परराज्यात गेलेले 15,000 मजूर दररोज महाराष्ट्रात परत येत असल्याची गृहमंत्र्यांची माहिती. सरकारनं परवानगी दिलेल्या गोष्टींवर गृहनिर्माण संस्थांनी निर्बंध न लादण्याचं राज्य सरकारचं आवाहन. आणि बेमोसमी पाऊस आणि निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यात अनेक ठिकाणी आतापर्यंत नेहमीपेक्षा दुप्पट पाऊस. यंदाचा गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून आणि समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणानं साजरा करावा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांना केलं आहे. आगामी गणेशोत्सवातल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ते बोलत होते. कोरोनाचा धोका संपलेला नाही, त्यामुळे गर्दी करता येणार नाही, मिरवणुका काढता येणार नाहीत. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल, यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. पुणे तसंच इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अत्यंत साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याबद्दल शासन जो निर्णय घेईल त्याला पूर्णपणे पाठिंबा देण्याची ग्वाही राज्यातल्या गणेश मंडळांनी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीभावकर, राज्यभरातल्या गणेश मंडळांचे प्रतिनिधी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. लॉकडाऊन काळात परराज्यात गेलेले मजूर पुन्हा परत येत असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. राज्यातल्या औद्योगिक क्षेत्रातलं काम हळूहळू पूर्वपदावर येत असताना दर दिवशी सुमारे 15,000 मजूर राज्यात येत आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात सरासरी 11,500 तर उर्वरित मजूर गोंदिया, नंदुरबार, कोल्हापूर, नागपूर आणि पुण्यात परतत आहेत. परतणाऱ्या मजुरांच्या बाबतीत तपासणी तसंच गृहविलगीकरण करून योग्य ती काळजी घेतली जात आहे अशी माहितीही देशमुख यांनी दिली. आपापल्या राज्यात परतलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी येत्या शनिवारी म्हणजे परवा गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केलं जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज वार्ताहर परिषदेत याबाबत माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू होणारी योजना पुढचे 125 दिवस मिशन मोडवर चालवली जाणार आहे. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या 6 राज्यांमधल्या 116 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाईल. या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक इच्छुक गरजूला काम मिळेल असं त्यांनी सांगितलं. या अंतर्गत विविध 25 प्रकारच्या रोजगारातून सुमारे 50,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचा विकास होणं अपेक्षित आहे. लडाखमध्ये भारतीय सैनिकांना शहीद होण्यासाठी निशस्त्र पाठवलं होतं हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप केंद्र सरकारनं फेटाळून लावला आहे. सीमेचं रक्षण करणाऱ्या सर्व भारतीय सैनिकांकडे नेहमी शस्त्र असतात, त्यानुसार 15 जूनला गलवानमध्ये असलेल्या सैनिकांकडेही शस्त्र होती असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं. 1996 आणि 2005 करारांनुसार समोरासमोर असताना बंदुकीसारखी शस्त्र वापरायची नाहीत ही रीत खूप काळ चालू आहे असं त्यांनी सांगितलं. गलवानमध्ये झालेल्या चकमकीत कोणीही भारतीय सैनिक बेपत्ता झाले नसल्याचं लष्करानं स्पष्ट केलंय. भारत चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात तसा दावा केला असल्यानं लष्करानं हे स्पष्टीकरण दिलं आहे. रेल्वे मंत्रालयाशी संबंधित डेडिकेटेड फ्रेट कॉर्पोरेशननं चीनच्या कंपनीशी केलेला करार रद्द केला आहे. 2016 डेडिकेटेड फ्रेट कॉर्पोरेशननं 400 किलोमीटर लांबीच्या कानपूर ते दीनदयाळ उपाध्याय दरम्यानच्या रेल्वे मार्गावरच्या सिग्नल व्यवस्थेचं काम चीनच्या बीजिंग नॅशनल रेल्वे रिसर्च अँड डिझाईन इन्स्टिट्यूटला दिलं होतं. मात्र 4 वर्षात केवळ 20% काम झालं. कंपनीचे अभियंते कामाच्या ठिकाणी उपस्थित नसतात अशी कारणं देऊन हा करार रद्द केला आहे. बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या देवपिंपरी इथं बालविवाह प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांसह नवरदेव आणि वराडी अशा 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा विवाह पालख्या डोंगरावरच्या मंदिरात गेल्या गुरुवारी 11 जूनला झाला होता, पण तो बालविवाह असल्याचं 5 दिवसानंतर उघडकीस आलं. सातारा जिल्ह्यातल्या सर्व गृहनिर्माण संस्थांनी अतिरिक्त निर्बंध लादू नयेत. केंद्र आणि राज्य शासनानं परवानगी दिलेल्या गोष्टींना सोसायटीत परवानगी नाकारू नये असं आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतरही मुंबई पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी काही गृहनिर्माण सोसायट्यांकडून अतिरिक्त निर्बंध लादले जात आहेत. बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारला जातो आहे. दूध भाजीपाला पुरवठा करणारे
घरकामासाठी येणारे कामगारांना प्रवेश नाकारला जातो आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे, त्यामुळे त्यांनी हे आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.com/marathi या संकेतस्थळावर वाचता येतील. देशात काल 12,881 नवीन रुग्ण सापडले, त्यामुळे देशातली कोरोनाबाधितांची संख्या सुमारे 3,67,000 झाली आहे. काल 7,390 रुग्ण कोरोनामुक्त झाले, त्यामुळे देशातलं कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 52.95% झालं असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. आतापर्यंत देशातले 1,94,324 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या देशभरात 1,60,384 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल 334 जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला, त्यामुळे या संसर्गानं मरण पावलेल्यांची संख्या 12,237 झाली असून मृत्यूचं प्रमाण 3.33% इतकं आहे. राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 550.68% इतका झाल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय. राज्यात काल 1,315 रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून आतापर्यंत कोरोना आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 59,166 झाली आहे. दरम्यान राज्यात आज 3,307 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 1,16,752 पोहोचली आहे. राज्यात सध्या 51,921 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात काल 114 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यापैकी 76 रुग्ण 60 वर्ष किंवा त्यावरच्या वयाचे तर 84 रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार होते. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूची संख्या आता 5,651 झाली आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या दुपटीचा कालावधी 29 दिवसांवर आहे, तरी दहिसर, बोरिवली, कांदिवली या उपनगरामध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी अद्याप 13-17 दिवसांवर म्हणजे मुंबईतल्या अन्य भागांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. मुंबई महानगरपालिकेनं सुरू केलेल्या भायखळा इथल्या रिचर्डसन क्रुडास कंपनीच्या आवारातल्या 1,000 खाटांच्या कोविड केंद्राचा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज आढावा घेतला. या कोविड केंद्रात 700 खाटा कोरोनाची लक्षणं नाहीत अशा रुग्णांसाठी असून 300 खाटांना ऑक्सिजनची सोय आहे. नवी मुंबईत आज 202 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून ही आतापर्यंतची एका दिवसातली सर्वात जास्त रुग्णसंख्या आहे. आज 9 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्युमुखी पडणाऱ्यांची एकूण संख्या 138 झाली आहे. नवी मुंबईत आतापर्यंतची रुग्णसंख्या 4,391 झाली आहे. आज एका दिवसात 62 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. जळगाव जिल्ह्यात आज 135 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, त्यामुळे जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 2,020 झाली आहे. धुळे जिल्ह्यात आज एका कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाला, त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 43 झाली आहे. जिल्ह्यात काल 11 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आल्यानं जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 452 झाली आहे. आतापर्यंत 285 रुग्ण बरे झाले आहेत, तर सध्या 124 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान आतापर्यंत मृत्यूमुखी पडणाऱ्यांपैकी 55% रुग्णांना अन्य आजार होते अशी माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 10 रुग्ण करोनामुक्त झाले असून जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 111 झाली आहे. जिल्ह्यात काल आणखीन 2 व्यक्तींचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं करोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता 158 झाली आहे. सध्या जिल्ह्यात 42 रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यातल्या रेणवीय निदान कोरोना प्रयोगशाळेचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज 1 कोरोनाग्रस्त आढळून आला असून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 55 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 26 रुग्ण बरे झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यात आज 4 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 237 झाली आहे. आतापर्यंत 200 रुग्ण बरे झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात आज कोरोनाच्या 9 नव्या रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या 207 पोहोचली आहे. आतापर्यंत 149 जण बरे तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 94 झाली असून आतापर्यंत 88 रुग्ण बरे झालेले तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या 149 इतकी झाली असून आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात मलकापुरात मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत, त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी वॉर्डनिहाय समित्यांची स्थापना करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 2,000 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना
कोरोनाची बाधा झाली असून आतापर्यंत 75 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाचा रुग्ण आढळलेल्या इमारती सील करणं, रुग्ण शोधणं, कंटेनमेंट झोन तयार करणं, अन्नाचं वाटप, रुग्णांचे अहवाल तयार करणं ही कामं पालिकेचे कामगार आणि अधिकारी करत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कोरोनाची अधिक जोखीम असल्याचं कामगार संघटनेनं म्हटलं आहे. सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून प्रतिबंधित क्षेत्रातही काम करत आहेत. त्यामुळे पालिका कामगारांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी कामगार संघटना करू लागल्या आहेत. हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन हे मलेरियावरचं स्वस्त औषध गंभीर आजार असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू रोखू शकत नाही हे आता सिद्ध झालंय असं जागतिक आरोग्य संघटनेच्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे. हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन हे औषध कोविड-19 संसर्ग होऊ नये म्हणून काही प्रमाणात उपयुक्त असलं तरी ते आजाराचा प्रतिबंध करतं की आजाराची तीव्रता कमी करतं याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या उपचारासाठी हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन या औषधाच्या चाचण्या घेणं बंद करण्याचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेनं नुकताच घेतला. या पार्श्वभूमीवर ते आज लंडन इथं बोलत होत्या. पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यात साखरी इथं एका प्रयोगशाळा तंत्रज्ञानं मनाई आदेशाचा भंग करून लग्न समारंभ आयोजित केल्यानं त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घरी झालेल्या हळदी समारंभात जवळपास 70-80 लोक सहभागी झाले होते. सहभागी लोकांनी मास्क न वापरणं, गर्दी करणं तसंच सुरक्षित अंतराच्या नियमांचं पालन केलं नव्हतं. त्यामुळे साखरी गावात आणि मोखाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा संसर्ग झाला म्हणून या नवरदेवाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बेमोसमी पाऊस आणि निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यात आतापर्यंत नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं आहे. कोकण विभागात या काळात साधारणपणे 317 मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा तब्बल 65% जास्त म्हणजे 523 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. धुळे नंदुरबारपासून सोलापूर सांगली कोल्हापूरपर्यंतच्या पट्ट्यात या काळात साधारणतः 81 मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा आतापर्यंत या ठिकाणी दुपटीहून अधिक म्हणजे 164 मिलीमीटर पाऊस झाल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. विदर्भात या कालावधीत नेहमी पडणाऱ्या 72 मिलीमीटर पावसाच्या तुलनेत 112 मिलीमीटर पाऊस पडला आहे. येत्या सोमवारपर्यंत राज्याच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून इतर भागात तुरळक पाऊस पडू शकतो. रत्नागिरीमध्ये येत्या 21 जून रोजी होणार असलेल्या जागतिक योग दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातर्फे आगळी वेगळी ऑनलाईन स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी योगासनांची स्वतः किंवा कुटुंबियासमवेत केलेली प्रात्यक्षिकं आणि तंबाखू मुक्तीबाबतचे विचार मांडणारा 1 मिनिटाचा व्हिडिओ येत्या 21 जूनपर्यंत पाठवायचा आहे. चंद्रपूर जिल्ह्यात उमेद बचत गटांनी 3.25 लाख कापडी मास्कची निर्मिती केली आहे. सुमारे 250 बचत गटाच्या 800 महिलांनी याद्वारे 54 लाख रुपयांची उलाढाल केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिंचाळामध्ये मार्चपासून हे काम सुरू झालं होतं. जिल्ह्यातल्या विविध सरकारी कार्यालयांसह खासगी कारखाने आणि औषध दुकानात यांची विक्री करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात अनेक उद्योग बंद झाले, अनेकांचे रोजगार गेले. उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र अरुणा भूमकर यांनी गृहउद्योगातून लाखोंची कमाई केली आहे. याशिवाय गावातल्या सुमारे 10 महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. पिठाची गिरणी, तिखट, पापड, शेवया बनवण्यापासून त्यांनी हे उत्पन्न मिळवलं आहे. गुजरातमध्ये मान्सून नुकताच पोहोचला असला तरी नर्मदा नदीवरच्या सरदार सरोवर धरणातली पाणी पातळी झपाट्यानं वाढते आहे. सध्या ही पातळी 157.26 मीटर म्हणजे या धरणाच्या कमाल क्षमतेपेक्षा फक्त 11 मीटर कमी असल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलंय. सध्या धरणातून 40,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून या प्रकल्पाच्या पाण्यावर चालणारे वीज प्रकल्प सध्या दररोज 1.70 कोटी ते 2 कोटी युनिट्सची निर्मिती करत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदा जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर @AIRNews_Mumbai या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. आणि आता ऐकूया वृत्तविशेष.
श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहात, कोरोनामुळे आलेल्या मंदीतही मॅग्नेटिक महाराष्ट्र 2 माध्यमातून राज्य सरकारनं विविध देशातल्या कंपन्यांशी 16,000 कोटींचे गुंतवणूक करार केले आहेत. या पार्श्वभूमीवर या निर्णयाचं महत्व याबाबत केलेलं विवेचन. श्रोतेहो, कोरोनामुळे आलेल्या मंदीतून राज्याच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असताना राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र 2 प्रारंभ केलाय. यावेळी विविध देशातल्या कंपन्यांबरोबर 16,030 कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले आहेत. मॅग्नेटिक महाराष्ट्र 2 राज्यात परकीय गुंतवणुकीला चालना मिळणार आहे, तसंच रोजगारही उपलब्ध होणार आहे, असा विश्वास उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे. ऐकूया या करारांविषयी उद्योग मंत्र्यांनी दिलेली माहिती. महाराष्ट्र सरकार बरोबर अनेक गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत हे करार संपन्न झाले आणि यामध्ये निम्या क्षेत्रातील हे करार आहे. मोटार उद्योग आहे, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे, काही तर आपल्याकडे लॉजिस्टिक पार्क निर्माण करण्याचे सुद्धा करार झालेले आहेत. आणि एकाच ठिकाणी नाही, हे निम्या जिल्ह्यांमध्ये हे उद्योग येणार आहेत. जसं तळेगाव आहे पुणे जिल्ह्यातलं, त्याचप्रमाणे रायगड जिल्हा आहे आणि ठाणे जिल्हा आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे उद्योग स्थापन होणार आहेत. आणि याच्यामध्ये परदेशी गुंतवणूकदारांबरोबरच भारतीय गुंतवणूकदार सुद्धा तितक्याच उत्साहानं पुढे आले आहेत. आणि त्यामुळे ही गुंतवणूक वाढल्यामुळे जशी एक औद्योगिक भरभराट होईल, त्याचबरोबरीनं स्थानिकांना रोजगार मिळण्याची तर फार मोठी संधी आता निर्माण झाली. आणि यामध्ये हजारो थेट आणि काही तर अप्रत्यक्ष अशा प्रकारे मोठ्या संख्येने रोजगार याच्यातून निर्माण होणार आहेत. आम्ही केवळ एवढ्यावर थांबत नाही तर यानंतर सुद्धा पुढे जास्तीत जास्त गुंतवणुकीचे प्रस्ताव येत आहेत आणि आपली उद्योग वाढ नक्कीच होईल. येणारे हे उद्योग जसं जर्मनी आहे, जपान आहे किंवा कोरिया आहेत, अशा वेगवेगळ्या देशांमधले हे जसे आहेत, त्याचबरोबर भारतातले फार मोठ्या 2-3 उद्योजकांनी महाराष्ट्राबरोबर त्यांच्या उद्योग विस्तारांसाठी हे करार केलेले आहेत. एकंदरीत आम्ही राज्यातर्फे असं धोरण घेतलेलं आहे की इथून पुढे गुंतवणूकदार जे येतील ते महाराष्ट्रात जास्त या आणि त्यांना महाराष्ट्राचं जे औद्योगिक धोरण आहे ते जास्त आकर्षक वाटावं या दृष्टीने आम्ही काही पावलं उचलली आहेत. एक त्याच्यातलं असं आहे की जवळजवळ 40,000 एकर जमीन आम्ही पायाभूत सुविधांसह तयार ठेवली. त्याच्यामध्ये रस्ते, वीज, पाणी या सगळ्या सुविधा उपलब्ध असतील आणि ताबडतोब ह्या जागा मिळतील. त्याचबरोबर एक संकल्पना आहे प्लग अँड प्ले, म्हणजे उद्योग लवकर सुरू करता यावेत या दृष्टीने आम्ही MIDC तर्फे तयार शेड सुद्धा बांधून त्यांना द्यायचं ठरवलेलं आहे. शिवाय अल्प मुदतीचे जर भाडे करार करायचे असतील जमिनींसाठी तर ती सुद्धा सोय यावेळेला ठेवलेली आहे. याचबरोबरीनं आम्ही एक उद्योग मित्र या दर्जाचा अधिकारी प्रत्येक गुंतवणूकदारासाठी नियुक्त करतो, रिलेशनशिप मॅनेजर. आणि त्यांचं काम हेच असेल की अगदी पहिल्या दिवसापासून त्यांचं उत्पादन सुरू होईपर्यंत त्यांना सर्व टप्प्यांवर पूर्ण मदत करणे आणि त्यांच्यामध्ये कोणतेही अडचणी येऊ नयेत याची खबरदारी घेणं ही प्रमुख जबाबदारी सदर अधिकाऱ्यांची असेल. त्यामुळं उद्योग सुरू करताना वेगवेगळे परवाने मिळवण्यात जास्त वेळ जातो, त्रास होतो, अशी जी काही तक्रार होती ती तक्रार दूर होण्यास मदत होणार आहे. याचबरोबरीनं आम्ही कुशल मनुष्यबळ उद्योगांना मिळावं म्हणून महाराष्ट्राचं एक औद्योगिक विनिमय केंद्र सुरू करतो, औद्योगिक कामगार विनिमय केंद्र. आणि त्याच्यामध्ये स्थानिकांची नोंदणी करून त्याच्यात कुशल, अकुशल, अर्धकुशल अशा वेगवेगळ्या वर्गांमधले कामगार असतील आणि जे गुंतवणूकदार किंवा ज्या उद्योगांना कामगारांची गरज आहे त्यांची नोंदणी होईल. म्हणजे एकाच ठिकाणी काम मागणारे आणि काम देणारे, नोकऱ्या मागणारे आणि नोकऱ्या देणारे अशा दोघांचंही समन्वय साधण्याचा हा आमचा उपक्रम आहे. अशा प्रकारचं औद्योगिक कामगार ब्युरो हे पहिल्यांदा स्थापन होत असल्यामुळे ही फार मोठी चांगली एक सोय उद्योजकांची निश्चित होईल. मध्यंतरीच्या काळात काही कामगार हे राज्यातून बाहेर निघून गेले आणि त्यामुळे कामगारांचा तुटवडा निर्माण होईल अशी जी भीती व्यक्त करण्यात आली होती ती भीती आता बाळगण्याचं अजिबात कारण नाही. महाराष्ट्राकडे मुबलक मनुष्यबळ आहे, सुशिक्षित प्रशिक्षित मनुष्यबळ आहे आणि त्याशिवाय कौशल्य विकासाच्या माध्यमातून आम्ही त्यांना अधिक सक्षम करणार आहोत. त्याचबरोबरीनं एक नवीन पाऊल उचललेलं आहे ते म्हणजे महापरवाना. महापरवाना म्हणजे एक प्रकारे
ज्यांनी उद्योग स्थापन करण्यासाठी करार केला, आमच्याकडे जमिनीची नोंदणी केली की ताबडतोब त्यांना एक लायसन्स असं दिलं जाईल, मास्टर लायसन्स किंवा महापरवाना, की 48 तासात हा परवाना त्यांना प्राप्त होईल आणि ते त्यांचे बांधकाम सुरू करतील कारखान्यांचं, किंवा जर त्यांच्याकडे त्यांनी जर तयार शेड घेतलेली असेल तर उत्पादन सुद्धा सुरू करू शकतील, आणि इतर सगळे जे परवाने लागतात निर्णय विभागांचे ते उत्पादन सुरू असतानाच्या काळामध्ये हळूहळू घेता येतील, अशा प्रकारची ही सवलत आहे आणि त्यामुळं फारच या सवलतीचं आकर्षण हे उद्योगांना वाटत आहे आणि त्यांना प्रतिसाद सुद्धा चांगला मिळाला आहे, या योजनेचं स्वागत झालेलं आहे. अशा प्रकारे काही नवीन धोरणांमध्ये चांगले बदल करून महाराष्ट्र औद्योगिक स्वागतासाठी सज्ज झालेला आहे आणि पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र हा आपलं उद्योगातलं पहिलं स्थान आहे ते तर टिकवेलच, अधिक मोठी झेप घेईल असा मला विश्वास वाटतो. अनेक चांगल्या अशा योजना आणून त्याचबरोबर लघुउद्योगांसाठी सुद्धा काही भरीव अशा योजना आणून एक मोठा उद्योग आल्यानंतर अनेक छोट्या उद्योगांना संधी मिळते, मोठ्या उद्योगांना सुटे भाग बनवून देणारे, त्यांना विविध प्रकारच्या सेवा पुरवणारे असे काही छोटे उद्योजक नेहमीच लागतात आणि अशा छोट्या उद्योगांचं एक जाळं तयार होऊ शकतं, तेव्हा अशा लघु उद्योजकांना जशा मोठ्या उद्योगांच्या गुंतवणुकीमुळे संधी मिळेल त्याचबरोबर राज्य सरकार त्यांच्यासाठी चांगल्या सोयी सवलती आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना आणत आहे आणि मला असं वाटतं की सर्वांगीण औद्योगिक विकास होण्याच्या दृष्टीनं एक चांगलं पर्व आता सुरू होत आहे. श्रोतेहो, मॅग्नेटिक महाराष्ट्र 2 मध्ये वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीज आणि US इंडिया पार्टनरशिप फोरम सह द्विपक्षीय भागीदारी करारावर यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या उद्योगांसाठी राज्यात सुमारे 40,000 हेक्टर जमीन राखीव ठेवण्यात आली आहे. याशिवाय या उद्योगांना विविध परवान्यांऐवजी आता एकच महापरवाना दिला जाणार आहे आणि तोही केवळ 48 तासांमध्ये. राज्यात आता औद्योगिक कामगार ब्युरोही सुरू केला जाणार आहे. ऐकूया राज्य सरकार या उद्योजकांना आणखी कोणत्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणार आहे याविषयी MIDC अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पी अनवलगन यांनी दिलेली माहिती. 15 तारखेला 12 कंपनी सोबत सामंजस्य करार केलेले आहेत, इन्व्हेस्टमेंट इंटेन्शन साईन केलेले आहेत आणि एकंदरीत टोटल इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक 16,030 करोड आहे आणि डायरेक्ट एम्प्लॉयमेंट 14,000 पर्यंत आणि इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट 50 वर्ष आणि सर्व 12 कंपन्यांची इन्व्हेस्टमेंट सुरक्षितपणे व्हावा त्यांना रिपोर्ट साधेल तरी अप्रूव्ह मिळाला म्हणून आपण एनआयडीसी करून प्रत्येक कंपन्याला एक रिलेशनशिप मॅनेजर म्हणजे नॉर्मली ॲडिशनल कलेक्टर किंवा IAS अधिकारी यात फाईन केले जातील आणि त्याच्याच सोबत एक रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह असं 2 लोक असतात, एक कन्सल्टंट आणि एक ऑफिसर आणि यांचं हँड होल्डिंग सुरुवात पासून शेवटच्या कमेंट्समेंट पर्यंत सर्व अप्रुव्हल करण्यासाठी होईल आणि आता जो नुकतेच माननीय मुख्यमंत्र्यांनी जो अनाऊन्स केले महापरवाना, हे सर्व कंपन्याला हा महापरवाना जेव्हा अप्लिकेशन केले गेल्यानंतर 48 तासात मिळून जाईल आणि यातला बहुसंख्य कंपनी एक डायरीने 3 कंपनी वगळता सर्व कंपन्यांनी आपल्याकडे काही कंपन्यांनी जमीन घेतलेली आहे, काही कंपनीने आपल्याकडे जमिनीच्या अप्लिकेशन केलेलं आहे. या सर्व व्यवस्था म्हणजे येत्या 1 महिन्यात हे सर्व जमिनी संदर्भातले काम होऊन जातील, फॅमिली त्यांना सर्व परवानगी आपण दिल्या जातील. सो सर्व व्यवस्थितपणे झालं तर आपल्याला पावसाला संपला आपला आजच मध्ये त्यांना कामकाजात सुरुवात करता येईल कन्स्ट्रक्शनची आणि यातला वेरी स्ट्रक्चर्स मध्ये केमिकल आहे, फूड प्रोसेसिंग आहे, लॉजिस्टिक्स आहे, ते सर्वसाठी आपल्याकडे चाकण तलेगाव म्हणा किंवा शाहपूर धरण म्हणा किंवा असंदाची चाकण मध्ये तालेगाव मध्ये हे सर्व कंपन्यांची जो डायरेक्ट आठवड्याचा रिव्ह्यू केले जातील आणि जो ट्रॅक म्हणतो आपण प्रत्येक इन्व्हेस्टमेंट इंटेन्शन ती पूर्ण होईपर्यंत MIDC करून त्याची ट्रॅक केली जातील आणि कुठेही काय अडचण असेल तर परवानगी याची ते झालं जातील. पाण्याची किंवा बाकीच्या वगैरे असेल त्याच्या संदर्भात सुद्धा इश्यूज वगैरे स्थापित केले जातील. सुदैवाने जिथे जिथे त्यांनी अप्लाय केलेलं तिथे कुठेही सर्व आपलं एक्झिस्टिंग इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, वॉटर सप्लाय आहे, काही ठिकाणी आपल्या एफ्लुएंटचा ट्रीटमेंट करावं लागेल, ते सर्व व्यवस्था आपल्याकडे MIDC ने नियोजन केलेलं आहे. तसं ज्यांची इन्व्हेस्टमेंट इंटेन्शन 3 ते 4 वर्षांमध्ये होणार त्यातला कुठेही कोणतीही कंपनी माघारी जाणार नाही आणि 100% आपला इन्व्हेस्टमेंट इंटेन्शन आपल्याला कन्वर्ट करून महाराष्ट्राला गुंतवणूक करा ऍक्च्युली मटेरियलाइज करून करता येईल याच्यासाठी MIDC आणि महाराष्ट्र शासन पूर्णपणे पूर्ण वेळ देऊन काम करत आहे. उद्योजकांसाठी जो लागणारे मूलभूत सुविधा इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर याच्यासाठी आता एक्झाम मधून सारख्या कंपनीला पाईपलाईन लागेल, कदाचित ट्रीटमेंटचा पाईपलाईन लागेल,
ती सुद्धा आपल्याकडून उपलब्ध करून देणार आहे पतंगामध्ये. आणि तलेगावकडे आपण नुकतीच आपण ICMLT वॉटर सप्लाय स्कीम आपण आता कार्यान्वित करणार आहे त्याची. सो पाण्याच्या संदर्भात कोणत्याही एरियामध्ये आपल्याला कमतरता होणार नाही. आता डेटा सेंटरसाठीच्याही प्रमाणे आपल्याला रॅक बँक म्हणा किंवा अदर कंपनी म्हणा त्यांना इथे आपल्याला पर्टिक्युलर पॉवरचं जे लागतात मोठ्या प्रमाणे पॉवरचं असतात. आणि मेजॉरिटी डेटा सेंटरच्या ITS जो कंपनी आहे सातम तलेगाव हिंजेवाडी आणि आपला पातलंग आणि आपला TTC एरियामध्ये येणार आहे. तर म्हणून एक्झिस्टिंग पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर तिथे पूर्ण क्षमतेने आपल्याला आहेत आणि 24/7 हा वॉटर सप्लाय म्हणजे आपला पॉवर सप्लाय पण आहे. तर म्हणून ह्या कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चरची काही इश्यू होणार नाही. बाकी अतिरेक रोड आणि कनेक्टिव्हिटी ऍक्सेस संदर्भात सर्व आपल्याकडे एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर. उदाहरण सुपा म्हटलं तर आपण ऑलरेडी एक्झिस्टिंग फुल प्लस काही कंपनी आहे, कॅरियर आहे, माहिती आहे, आता जॅपनीज झोन तिथे डेव्हलप झालेलं आहे. तर म्हणून रोड, स्ट्रीट लाईट, वॉटर सप्लाय, एफ्लुएंट ड्रायनेजची, बाकी कल्वर्टची सर्व सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहे. आणि याच्यामध्ये 70-80% ऑलरेडी एक्झिस्टिंग इंडस्ट्रियल एरियामध्ये येणार आहे. फक्त 20-30% फक्त ते नवीन ग्रीनफील्ड मध्ये येणार आहे. त्याची सुद्धा नियोजन MIDC ने केलं. श्रोते हो, मॅग्नेटिक महाराष्ट्र 2 माध्यमातून अमेरिकेतल्या एक्सॉन मोबिल ऑइल अँड गॅस या कंपनीबरोबर 760 कोटी रुपये चीनच्या हेंगली इंजिनिअरिंग या कंपनीच्या पुणे तळेगाव टप्पा 2 250 कोटी, असिंडास लॉजिस्टिक या सिंगापूरच्या कंपनीबरोबर 560 कोटी अशा अन्य कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यावेळी काही कंपन्यांबरोबर रोजगारासंबंधीचे करारही करण्यात आले. या करारांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला कसा लाभ होणार आहे, तसंच यामुळे रोजगारात कशी वाढ होणार आहे याविषयी या कराराअंतर्गत राज्य सरकारबरोबर करार केलेल्या इसाम्बेल लॉजिस्टिक कंपनीचे संचालक वीरेन जाधव यांनी माहिती दिली. 15 आमचा सामंजस्य करार गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र बरोबर झाला, अंडर द एजिस ऑफ मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्रीज बरोबर. आता हा जो प्रोजेक्ट आम्ही जो इसांबे जिल्हा रायगड मध्ये करत आहोत तो आहे एक इंडस्ट्रियल आणि लॉजिस्टिक पार्क आहे जे मुंबईच्या जवळ असे ज्यांनी बरेचसे 2500 साधारणपणे डायरेक्ट एम्प्लॉयमेंट आम्ही धरलेली आहे आणि याच्यामध्ये 1,000 कोटीची आमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे. आम्ही हा प्रोजेक्ट FDI च्या माध्यमातून करत आहोत, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आणि याच्यामध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट करत लँड आणि कन्स्ट्रक्शन करून हा प्रोजेक्ट डेव्हलप करत आहोत. त्याच्यामध्ये बऱ्याचशा मल्टीनॅशनल कंपनीजच्या माल ठेवणं, वितरण करणं, सॉर्टिंग करणं, पॅकेजिंग करणं आणि मुंबई आणि पुणे आणि नवी मुंबई या मार्केट्समध्ये स्टोरेज आणि वेअर हाऊसिंग करून हा माल पाठवणं यावरती आमचा हा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमध्ये आल्यामुळे आजूबाजूच्या भागाचं रस्ते, लाईट, पाणी, पॉवर याचा बराचसा विकास होत आहे. आमच्या बाजूला आता एक्झॉन मोबिलनी पण मोठा कारखाना उभारलेला आहे. तर यामुळे त्या भागाचा एकंदरीत विकास होईल आणि तो जो रस्ता आहे आणि त्या भागातला सामान्य शेतकरी किंवा तिथला लोकल माणसं आहेत त्यांना जे एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल. आता इसांबेप्रमाणे आम्ही अजून काही MOU सरकारबरोबर करणार आहोत दुसऱ्या ठिकाणासाठी, जिथे आम्ही जिल्हा ठाण्यामध्ये भिवंडीच्या भागामध्ये आणि तिथे पण सेम प्रोजेक्ट आम्ही घेऊन येत आहोत. या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये करोना, कोविड या सगळ्या भीतीदायक रोगराई पॅन्डेमिकच्या काळामध्ये पण आम्हाला जो सपोर्ट सरकारकडनं आणि खास करून MIDC मिळाला आहे तो अवर्णनीय आहे. अप्रतिम कोऑर्डिनेशन, ईमेल्स वरती सगळं माहिती देणं, अद्ययावत सगळं फिस्कल पॉलिसी बद्दल माहिती देणं, रोड लाईट कशी येणार, तिकडचे लोकल सर्वेअर्स, लोकल तिकडचे रिजनल ऑफिसेस यामधनं प्रोएक्टिव्हली जी आम्हाला मदत झालेली आहे ते या पद्धतीने हा आम्हाला भरभर प्रोजेक्ट करायला एक स्वरूप येतो. आणि असलेली ही मंदीमध्ये संधी किंवा आपण म्हणतो या पॅन्डेमिक मध्ये असणारी संधी यामुळे मी ही घेत आहे आणि परदेशी कंपन्यांमधून माध्यमातून आम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करून हा प्रोजेक्ट भागाचा विकास साधणार आहोत. या पद्धतीने जसं रायगड जिल्ह्यात काम करतोय तसं आम्ही भिवंडी मध्ये पण काही दिवसानंतर असं सेम काम करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही MIDC मदत घेऊन तो प्रोजेक्ट पुढे घेत आहोत. याबद्दलचा आम्हाला विश्वास आहे की आज सरकारने गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रनी बरोबर MOU सही केला आहे, त्याच्यामुळे आम्हाला कंटिन्युअस बेसिस वरती त्यांच्याकडनं सहकार्य मिळेल आणि उद्योग जगामध्ये एक नवीन पर्व कोविडच्या नंतरच एक सुरू होईल आणि याबद्दल मी आशावादी आहे.
श्रोतेहो, कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती आणि टाळेबंदीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला, त्यामुळे राज्याच्या उद्योग क्षेत्रात आलेली मंदी पाहता मॅग्नेटिक महाराष्ट्र 2 मुळे उद्योग क्षेत्राला नवीन चैतन्य मिळणार आहे. अशा गुंतवणूक करारामुळे परकीय गुंतवणूकदारांचा राज्यावरचा विश्वास वाढणार आहे, परिणामी रोजगार वाढणार आहे. या सर्वांचा एकंदर फायदा राज्याच्या अर्थव्यवस्थेला मिळणार आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत आपल्या राज्यासाठी ही खूप मोठी दिलासा देणारी बाब आहे. श्रोतो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या जयदेवी पुजारी स्वामी, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय श्वेता हिंदळेकर आणि चंद्रकांत शिरसाट, निवेदन राजश्री आगाशे. हे आकाशवाणीचं औरंग